नमस्कार मित्रांनो, मी अमित सुरे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील्ड नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये। चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 301 आणि विषय आहे इतिहास। तत्पूर्वी पाहूया कालच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर। कालचा प्रश्न हा सामान्य ज्ञानावर आधारित होता। प्रश्न असा विचारला होता की सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनासोबतच त्याचा जो साथीचा रोग साथीदार आलेला आहे तो साथीचा रोग कोणता आहे, की जो बुरशीजन्य रोग आहे त्या रोगाचं नाव काय। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, म्युकर मायकोसिस। होय मित्रांनो, म्युकर मायकोसिस हा जो आजार आहे, हा जो साथीचा रोग आहे, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय जोराने फैलावत आहे। सध्या महाराष्ट्र असो की पूर्ण देश असो किंवा जग असो, हे कोरोनानं त्रस्त झालेलं आहे। पण आपल्या देशामध्ये म्युकर मायकोसिस या रोगानं सुद्धा थैमान घातलेला आहे। आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एक नंबरला आहे। जवळपास 1500 रुग्ण महाराष्ट्रात सापडलेले आहेत, त्याचे 90 बळीसुद्धा गेलेले आहेत। हा बुरशीजन्य जो रोग आहे, हा साथीचा रोग, संसर्गजन्य रोग आहे। हवेमार्फत तो पसरतो, डोळे, मेंदू, नाक म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर तो शिरकाव करतो। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, मास्क वापरा, घरीच राहा आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। हे होतं उत्तर कालच्या भागाचे। आता आजच्या भागाकडे, आजचा भाग क्रमांक 301 विषय आहे इतिहास। मित्रांनो, इतिहासाचा जर विषय घेतला तर आपणाला महापुरुषांच्या यादीमध्ये सर्वप्रथम उच्च स्थानावर नाव घ्यावं लागतं। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपादक, बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या तोंडींचे येतं। कारण इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभर आपण साजरी करतो। जगभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी होतेच। पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे, ती समाधी सर्वप्रथम कोणीतरी शोधून काढल्याने तेव्हापासून ती जयंती साजरी करण्यात येत आहे। तर माझा आजचा प्रश्न हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगानेच आहे। प्रश्न पहिल्यांदा नीट ऐका की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कोणी शोधून काढली आणि ती पहिली शिवजयंती केव्हा साजरी झाली। प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या। अशा प्रकारे प्रश्नांसाठी त्याच्या उत्तरासाठी फील्ड नॉलेजच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, काही सूचना असतील तर जरूर सांगा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील। धन्यवाद।